मॅच लावतो सुरुवात तीन षटकाची मॅच आपण पाहतोय भावेश नाईक आणि सिद्धी जोडी मैदानाच्या संघाकडून पॉवर प्लेचा पहिलं षटक साहिल दि परंतु एक धाव मात्र वाचू शकला नाही तो क्षेत्ररक्षक आणि एका दहावीने धाव संख्येच अकाउंट ओपन होताना पाहायला मिळते टीम आयांश इलेवन दारावी या टीमचं भावेश नाईकच्या बॅट मधून ही एक धाव अंकित केली गेली खूप चांगलं फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळालं क्षेत्ररक्षण गोलंदाजी आणि फलंदाजी या तिन्ही डिपार्टमेंट मध्ये मात्र तुम्हाला द्यावं लागेल आपल्या टीमसाठी कारण की ही मॅच मात्र महत्वपूर्ण आहे दोन्ही टीमसाठी बॉल समोरच्या दिशेत पा क्षेत्ररक्षक करतोय चुकी बॉल मात्र कार्पेटच्या सहारे जिथे एक धाव होती तिथे मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला दोन धाव अगदी डबल डबलमध्ये कन्वर्ट करण्यात यश प्राप्त झाले क्षेत्ररक्षक या दोन धावांनी मात्र धाव संख्या तीन पोहोचते यावेळेस खूप चांगला स्ट्रोक परंतु क्षेत्ररक्षक आहे एलिव्हेशन फसलं जात आहे पहिल्या विकेटच पतन होत आहे या पप्पा जय रामचा नारा या ठिकाणी डी जे माध्यमातून एक सुमधुर संगीत आपण ऐकलं अगदी सायंकाळचं वातावरण मोहित करण्याचं काम या संगीताच्या माध्यमातून केलं जात आहे पहिल्या षटकामध्ये सिद्धेशला परताव लागलं दोन धावांचे वैयक्तिक खेळ संपुष्टात येताना पाहायला मिळते सचिन नाईक मैदानाच्या आतमध्ये एनॅट नंबर थ्रीमध्ये फलंदाजीसाठी येतोय पहिल्या षटकामधील जर पाहिलं तर पावर प्लेच्या षटकातील आतापर्यंत तीन बॉलचा खेस संपलाय अजून देखील तीन बॉल शिल्लक आहे तीन रन खर्च केले आणि एक विकेट देखील संपादन केली खूप चांगली गोलंदाजी साहिल दिवेकरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते टीम बेलापूरकडून मात्र महत्वपूर्ण गोलंदाजी केली जाते पॉवर प्लेच्या या षटकामध्ये यावेळेस साखो टप्प्याचा बॉल पाच विंगिमेच खूप चांगली गोलंदाजी डॉट बॉलची समापते निर्धाव बॉलचे सांगता होते बेस्ट वर्सेस बेस्ट असा मुकाबल आपल्याला पाहायला मिळतोय खूप चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगलं जात आहे डॉट बॉल आलाय अगदी तीन षटकाच्या फॉर्मॅटमध्ये जास्तीत जास्त धावा अपेक्षित असतील बॅटिंग करणाऱ्या टीमला यावेळेस गॅप मधून बॉल दन दन करत क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक बॉल जाईल सीमारी शपार सचिन नाईकने आपला क्लास दाखवलाय आणि हा येतोय दर्जेदार चौकार या डीजे अगदी पहा खलनायकाची भूमिका राहिले या खेळाडूची ज्या ज्या वेळेस टीम अडचणीत आहे त्यावेळेस मात्र संकट म्हणून भूमिका राहिले सचिन नाईक यांची आणि आले आले मात्र पहिला बॉल डॉट बॉल आला आणि त्यानंतरच्या बॉलवरती मात्र चौकार पहिल्या षटकाचा खेळ संपलाय पहिल्या षटकानंतर टीमची टोटल आठ आकड्यावरती पॉवर प्लेचं षटक साहिल दिवेकर या गोलंदाजानं खूप छान पद्धतीने हाताळलं आठ दाबा दिल्या एक मोहरा देखील टिपला सिद्धेशला मात्र माघारी पाठवलं वैयक्तिक दोन धावा भरते आठ रन खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये पहिल्या षटकाचा हे संपलाय अगदी जगात गाजा वाजा शिवराय एकच राजा अगदी छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आठ धावा धावपलकावरती लागल्या गेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचं सुमधूर संगीत आपण ऐकलं निजा आधीच माध्यमातून आठ धावा धावपलकावरती लागल्या गेल्या ओव्हर नंबर दोन साठी गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होतोय बॉलर स्वप्नील ठाकूर या वेळेस खूप चांगला बॉल सचिन नाईक यांना बीट करून जाणारा बॉल अप्रतिम दर्जाची गोलंदाजी इम्प्रेसिव्ह कामगिरी आपल्याला पाहायला मिळते बॉलर स्वप्नील ठाकूरच्या माध्यमातून पहिलाच बॉल अतिशय लाज जबाब पाहिला डॉटबॉल आलाय अगदी तीन षटकाच्या मॅचमध्ये जास्तीत जास्त डॉटबॉलचं पर्सेंटेज मात्र वाढवावं लागेल टीम एकवीरा इलेवन बेलापूर कारण की फलंदाजी जर पाहिले तर मात्रभर फलंदाज आहे स्ट्रायकिंग इंड सचिन नाईक ज्यांच्या बॅटमधून मात्र षटकार चौकार येऊ शकतात आणि त्या फलंदाजीला मात्र ब्रेक लावण्याचं काम केलं जाते या यावेळेस आणखीन एक अप्रतिम दर्जाचा बॉल वीस मध्ये फटका एक केला एक धावाली दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल परंतु थांबावं लागेल सिंगल या ठिकाणी घेतली जाईल या एका सिंगलच्या सहाय्याने धाव संख्या नऊ या आकड्यावरती ओर नंबर दोन चा पथावरती असताना नऊ धावा धावपालकावरती लागल्या गेल्या स्वप्नील ठाकूर गोलंदाजी ट्रॅकवरती आतापर्यंत दोन बॉलचा खेळ संपलाय नऊ धावा धावपालकावरती या मॅच मधून मात्र कोणता संघ वरती येणार या पा बॅट्समन होतोय बाद बावेश नाईकच्या खेळीचा अंत होताना पाहायला मिळतोय दुसरा गड़ी बाद होतोय टीम आयंश लेवन धारावी या टीमला दुसरा धक्का तर मॅच स्पीडप कर आतापर्यंत तीन बॉलचा खेळ संपलाय धावपलकावरती नऊ रन खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते स्वप्नील ठाकूरच्या माध्यमातून आत्तापर्यंत तीन बॉलमध्ये फक्त एक रन खर्च केले आणि एक महत्वपूर्ण विकेट भावेश नाईक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मनोज नाईक दाखल झालाय यावेळेस फुले यांचा बॉल होता बाईच्या स्वरूपात मात्र ही एक धाव धावपालकावरती अंकित केले जाईल धाव संख्या दहा या आकड्यावरती दहा धावा धाव दाव पलकावरती लागल्या गेल्या चार बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय अगदी क्षेत्ररक्षणामध्ये वेळ घेऊ नका मित्रांनो विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यामध्ये वेळ घालवा कारण की प्रयत्न करण्यामध्ये घालवलेला वेळ अगदी तुमच्या संघासाठी मात्र खूप महत्वपूर्ण राहील त्यामुळे वेळ मात्र वाया घालवू नका टाइम इज मनी असं नेहमी म्हटलं जातं वेळेचा सदुपयोग करा वेळेचा चांगला वापर करा आणखीन एक बॉल गॅप मधून मात्र क्षेत्ररक्षक करतोय चुकी एक धाव घेतली दुसऱ्या धावेचा वेगाने प्रयत्न पहा दुसरा क्षेत्ररक्षक देखील फंबल होतोय दोन धावा तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे तीन धावा पहा जिथे गरज नसताना एक धाव दुसरी धावाने बघता बघता तिसरी धाव या तीन धावा मात्र खूप महत्वपूर्ण राहतील टीम इलेव्हन धाराभेसाठी एक एक धाव मात्र अगदी परीक्षेमध्ये एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला खूप महत्व आहे आणि या धावा मात्र दिल्या गेल्या टीम एकविरा इलेवन बेलापूर या टीम कडून अगदी अंतिम क्षणी मात्र या धावा निर्णायक ठरतील शेवटचा बॉल स्वप्नील नाईकच्या गोलंदाजी स्वप्नील ठाकूरच्या गोलंदाजीचा आणि या बॉलवरती पहा घोषंकी स्वरूपाचे एक वांकित केले के गेले दोन षटकाचा केस संपलाय दोन षटकानंतर टीम ची टोटल चौदा वरती चौदा धावा तो पर्यंत ऐकूयात डी जे आदेश यांचा संगीत तर शेवटचं षटक आहे या इनिंग मधील विनायक आलाय गोलंदाजीसाठी पहिलाच बॉल खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय समोरच्या दिशेत क्षेत्ररक्षक आहे एक धाव अंकित गेले दुसऱ्या धावेचा प्रयत्न अगदी या मॅच मध्ये सचिन नाईक यांना माहिती आहे एक एक धाव खूप महत्वपूर्ण राहील एक एक धाव मात्र अगदी टार्गेट सेट करण्यासाठी खूप महत्वपूर्ण राहील आणि तोच प्रयत्न मात्र केला जातोय सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्यात यश प्राप्त होतंय टीम अय्यां शिलेबन दारावी या टीम ला टीम ची टोटल सोळा याकड्या भरते या बेस्फॉम मिस टाइमिंग दर्जाचा स्ट्रूक क्षेत्रक बॉलच्या खाली येतोय कॅच मात्र कॅरी के केली जाते मनोज नायक यांना परतावं लागेल टीम अय्यन शिलेबन दारावे या टीमचा तिसरा फलंदाज अगदी तिसरा गडी बाद होताना पाहायला मिळतोय मनोज नाईक बॅक टू द गावट या पहिल्या डाबातील चार दाव बॉल शिल्लक आहे सोळा धावा धावपालकावरती तीन गडी बाद आतापर्यंत अयान कामेश नाईक अगदी खोला टप्प्याचा बॉल लेग बी ची अपील केली आणि पंच निखिल मडवी यांनी मात्र अपील मात्र अगदी बॅट ची इनरीज आहे आणि फलंदाज होतोय बाद टीम आयांश इलेवन धारावी या टीमचा चौथा गडी बाद होताना पाहायला मिळते बॅटर लवकरात लवकर या कारण की अजून देखील टीम एकवीरा इलेवन बेलापुरी या टीमची बॅटिंग शिल्लक आहे त्यामुळे मॅच थोडीशी स्पीड अप करा लेजन ट्रॉफी दोन हजार तेवीस एक दर्जेदार क्रीडा स्पर्धा आजचा पहिला दिवस पुन्हा एकदा जर पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रतीक भोईर योगेश कोई सर पुन्हा एकदा या अगदी शेवटच्या मॅच साठी व्यासपीठावरती उपस्थित आहेत या लेजेंड ट्रॉफी दोन हजार तेवीस आयोजक कमिटीच्या माध्यमातून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत या बॅच पा आणखी एक फलंदाज बाद होतोय तू माया या अशा प्रकारच्या अवस्थाने हॅट्रिक मात्र संपादन केले टीम एकवीर इलेव्हन एक बेलापूर या टीम कडून गोलंदाजी करत असताना विनायकने पहा पहिल्या बॉलवरती दोन दाबा खर्च केल्या आणि त्यानंतर मात्र लागूपाठच्या तीन बॉलवरती तीन विकेट संपादन केल्या पा के लिए माँच 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 लिए या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक संपादन केली जाते बॉलर विनायक यांच्या नावावरती हा रेकॉर्ड मात्र नोंदवला जातो लेजंड ट्रॉफी दोन हजार तेवीसच्या माध्यमातून अगदी आजच्या दिवसातील शेवटच्या मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी दमदार गोलंदाजी राहिली या वेस पा डिक्लेअर स्वरूपातील ही एक धाव धावपलकावरती अंकित केली जाईल धाव संख्या सतरा या आकड्यावरती जाऊन पोहोचले आतापर्यंत तीन धाबा खर्च केल्या गोलंदाज विनायक के यांनी तीन रन खर्च करत तीन विकेट देखील के प्राप्त केल्या शेवटचा बॉल असेल या अगदी गोल्डन बॉल असेल दोन्ही टीमसाठी फलंदाजी करणाऱ्या टीमला टार्गेट सेट करून देणारा बॉल असेल यावेळी सापटाकर एक धाव मात्र धावपालकावरती लागले जाईल अठरा धाबा धावपालकावरती लागल्या गेल्या एकोणीस धाबाची गरज आहे लगेचच विनंती असेल टीम मचिंद्र स्मृती धारावे या टीमला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजून घ्या ज्या पद्धतीनं पहिल्या तीन षटकामध्ये घाई केली होती टीम एकवेरा इलेव्हन बेलापूरने त्याच प्रकारची घाई आपण थोडीशी करा आणि या आयोजक कमिटीला या लेजेंड ट्रॉफीला सहकार्य करा टीम मचिंद्र स्मृती धारावे आपल्याला विनंती असेल आपण आपलं क्षेत्ररक्षण मात्र लवकरात लवकर सजून घ्या अठरा बॉलमध्ये एकोणीस आव्हानची गरज आहे हे आव्हान कशा रीतीने पूर्ण केले जाईल हे मात्र ऐकण्यासाठी ऐकूयात

तसा आपण आवाज ऐकणार आहात अर्थातच जी कोई सर यांचा आवाज आपल्यासोबत चांगली वाणी चांगला आवाज त्याचबरोबर एक चांगलं व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्वाचा व्यक्ति आवाज या नेक्स्ट इनिंगसाठी आपण ऐकणार आहात तोपर्यंत मी महाराज राजा घेतो टीम आयन शिरेवन दारावेला विनंती असेल आपण आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजून घ्या अठरा बॉलमध्ये एकोणीस धावांची गरज आहे आणि ऐकूयात योगेश कोई सर यांची वाणी आणि त्यांच्याच वाणीतून ऐकूयात या पुढच्या डावाच्या अनोखी कहाणी तोपर्यंत तो धन्यवाद <laughs> <laughs> आमचे आईचा रोप आला आज सोन्याचे दिस आला आज सोन्याचे दी आला आमचे आई तर आई एकवेरीचं गीतानंतर नंतर जाऊया दुसऱ्या हाफकडे पाहिलं तर एकोणीस धावांचा पाठलाग करायचा आहे एकविरा इलेवन बेलापूर सकाळच्या सत्रात चा पाहिलं चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजीच्या जोरावर हा स्पर्धा उपांत्य फेरीत पोहोचला गेला तर सचिन नाईक द मिस्टर क्रिकेट हा मात्र जोरका मारला फटका अतिशय सुपदू फटका आणि चेंडू जाते वन बाउन्स आपल्या नावाप्रमाणे खेळ करतोय एक, एक स्टायलिश फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय साहिल दिवेकर पहिल्याच चेंडूवर प्रहार केला गेला आणि आता मात्र डा जोरकस मारण्याचा प्रयत्न केला चेंडू पायाला लागतोय परंतु पंचांकडे दाद मागली सचिन नाईक यांनी पंच दाद फेटाळत आहेत निर्धाव चेंडूची सांगता होते एकोणीस धावांचे पाठलाग करताना चांगली सुरुवात करून दिली गेली साहिल दिवेकर यांच्या माध्यमातून एक दर्जेदार सामना आपण परतो एकच ज... एक घनसोली इलेव्हन घनसोली आयोजित घनसोली इलेवन लिजंड्स ट्रॉफी दोन हजार तेवीसचा थरार आपण आहे या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस पहिल्या दिवसाच्या शेवटची लढत आणि त्या लढतीचा आपण उत्तरार्ध पाहतोय तर सचिन नाईक हा दहाव्या स्टोरचा चेंडू जोर कस मारलाय चेंडू जातोय मिड विकेट बॉन्डीच्या दिशे तिथं क्षेत्र आठवी पण एकदा पण पूर्ण केली जाते तत्पर्वी फेकी ईपर्यंत मात्र दोन पूर्ण केल्या जातात अतिशय चांगली सुरुवात एकोणीस धावांचा पाठलाग करताना एक चांगली फलंदाजी साहिल दिवेकर आपल्या नावाप्रमाणे साजेशा खेळ करताना दिसतोय तीन चेंडू आणि सहा धावांचं समीकरण फलकायला लागतं आहे एकोणीस धावांचा पाठलाग करताना मिस्टर क्रिकेट नवी मुंबईतील एक बलाढ्य संघ नवी मुंबईतील नव्हे तर ठाणे रायगड भिवंडी या या भागामध्ये आज अप्रत्यक्षम आपलं नावाजलेला संघ तो संघ मात्र आता समोर फलंदाजीमध्ये कुठेतरी थोडासा अपयशी ठरला फक्त अठरा धावसंख्या उभारली आणि एकोणीस धावांचं आव्हान उभं ठेवलं त्याच्या दाखल पहिलं षटक हाताळताना मात्र मिस्टर क्रिकेट सचिन नाईक आपल्याला पाहायला मिळतात सचिन नाईक यांच्या पहिल्या चेंडूवर चौकार त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर निर्धाव चेंडू आला त्यानंतर आत्ताच्या चेंडूवर दोन धावा आणि त्यानंतर डॉट बॉल अशा चार चेंडूनंतर सहा धावांच्या फलकावर लागल्या जातात उपांत्य फेरीचा हा सामना ह्याच्यातून जिंकणारा संघ नक्कीच मात्र एका पारितोषकासाठी पात्र आहे डावेश्टूरचा चेंडू मारलाय चेंडू जातोय शॉर्ट मेडिकेटच्या जा दिशे तिथं शेतरक्षक थोडस गफलत होते क्षेत्रक्षकाकडून त्याचा भूर्दंड मात्र पडतोय आणि एका धावेने साहिल दिवेकर पुढे सरकतोय धावसंख्या फलकावर पोहोचते ती सात धावा एकोणीस धावांचा पाठलाग करताना उपांत्य फेरीचा सामना जो जिंकेल तो मात्र नक्कीच एका बक्षिसासाठी पात्र होईल कोण जिंकेल कोण हारेल त्याचं मात्र ते नक्कीच आतुरता आपल्याला पाहायला मिळेल आणि नेहमीच प्रेक्षकांनी सकाळी सांगितल्याप्रमाणे प्रेक्षकांना एक अट्टटीची लेड न नेहमीच पाहायला आवडते शेवटच्या चेंडूवर चार धावा सहा धावा शेवटच्या षटकात सहा धावा असताना कुठल्या प्रकारे गोलंदाजी करावी आणि कुठल्या प्रकारे फलंदाजी करावी हे नक्कीच एक टेन्शनचं वातावरण असतं पुन्हा एकदा साचे नाईक डावेस्टर चेंडू जोरकस चेंडू बॅट एज घेऊन चेंडू जाते डी मध्ये धावसंख्या एक धावसंख्या पोहोचते ती मात्र आठच्या घरात जिंकण्याटी एकोणीस धाव फटकवायच्या आहेत धार पसरलाय त्यामुळेच कुठल्याही टीमला बेनिफिट आणि कुठल्याही टीमला अडचणीत नको त्यामुळेच धारावी टीम कॅप्टनला ला विनंती असेल की प्लीज सामना स्वीडअप करा नक्कीच सच विघ्नेश सर पाहिलं गेलं तर आपण क्रिकेटसाठी खेळतोय क्रिकेटचा विजय कुठे हार हो या जीत हो पण नक्कीच आपण क्रिकेटचा इथे विजय झाला आपण खेळलो पाहिजे कारण आपण सातत्याने बघतोय लाईव्ह टेलिकास्ट बघत असतो घरबसले जे प्रेक्षक अनुभवत असतात त्यांच्या मनात काहीतरी दुधावस्था नको दुधावस्था नको नसावी कारण खेळताना एक चांगला क्रिकेट खेळावा आणि क्रिकेटचाच विजय व्हावा हो आपण हेच हारो या जिततो परंतु विजय हा क्रिकेटचाच व्हावा हेच आपल्याला नेहमी बघायला मिळालं पाहिजे मैदानात तर बारा चेंडू आणि अकरा धावांचं समीकरण फलकावर पहिल्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर नंतरच्या फक्त चार चेंडूमध्ये फक्त चार धावा मोजल्या पाच चेंडूमध्ये फक्त चार धावा मोजल्या हेच मला मिस्टर क्रिकेट का म्हटलं जातं हेच मात्र सचिन नाईक यांनी दाखवून दिलंय पुन्हा एकदा वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक भावेश नाईक मिस्टर बायकर मॅन गोलिंदासाठी येतोय बघूया काय घडतंय काय बिघडतंय फलंदाजीमध्ये दारा पाहिलं गेलं तर फलंदाजीमध्ये दारावे संघ थोडासा अपयशी ठरला एकोणीस धावांचं आव्हान अठरा धावा फटकावल्या आणि एकोणीस धावांचा आव्हान ठेवला हा डाव्या स्टोरचा चेंडू मारला मारले नजाकत भरा फटका पाहायला मिळतोय आपल्याला आणि चेंडू दनदन करीत नशिबाचा मात्र एक धाव काही इंचाने मात्र चेंडू हा डिक्लरमध्ये गेला नशिबाची साथ दारावे संघाच्या बाजूने कारण नक्कीच ह्या तीन धावा कुठेतरी कलटणी देणारा संघ एक डिसिजन मेकर अशा धावात ठरतील असं मला वाटते कारण जिथे जिथे अंधार पडत चाललं तशाप्रमाणे मैदानात हवेत थोडीशी वातावरण थोडीशी नमी येईल आणि गोलंदाजी चेंडूमध्ये कुठेतरी ट्रॅव्हल करण्यास थोडं कुठेतरी थोडासा विलंब होईल नक्कीच एक पहिल्या चेंडूवर एक धाव फटकवली अतिशय अप्रतिम चौकेर फटकेबाजी आपल्याला साहिल दिवेकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते पहिल्या षटकात सात आठ धाव फटकावल्यानंतर दुसऱ्या भावेश नाईक यांच्या पहिल्या चेंडूवर मात्र एक धाव नचागत फटका होता डावेस्टरचा चेंडू तशाच प्रकारचा नशिबाची साथ पुन्हा एकदा दारावे संघाच्या बाजूने चेंडू जातो डीमध्ये एकेरी दुहेरीने पुढे धावसंख्या पुढे सरकत जातं कुठे कुठे थेंबे थेंबे तले साचे असं प्रकार अशा प्रकारचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं आहे दुहेरी धावाने कुठेही डॉटबॉल न जाता मात्र एकेरी दुहेरीने धाव्याने एक अप्रतिम दर्जाचं क्रिकेट आपल्याला साहिल दिवेकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं आहे आतापर्यंत साहिल दिवेकर पाहिलं गेलं तर वैयक्तिक अशा नऊ धाव खेळतो आहे व कस वैयक्तिक एक एकादावर खेळतायत समोर आहे धुरंधर गोलंदाज भावेश नायक हा मात्र चेंडू मारलाय कवरच्या शर्ट कव्हरच्या दिशेत तिथं मात्र चेंडू तत्पूर्वी साहिल दिवेकर यांच्या माध्यमातून एक धाव धाव संख्या एक ने पुढे सरकली जाते धावसंख्या पोहोचते ती मात्र अकराच्या घरात जिंकण्यासाठी अजून आठ धावांची आवश्यकता नऊ चेंडू आठ धावा समीकरण कुठेतरी जर तर राहिलं नाहीये एकेरी दुहेरीचा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतय कुठल्याही प्रकारचा जोखीम उठवण्याचे प्रयत्न करत नाहीये ते मात्र बेलापूर संघाचा कारण त्यांना आहे हा मात्र झोरका सांगायला फटका आखोटप्याचा चेंडू उडवलाय चेंडू जातोय काउ करण्याची दिसत काय घडणार काय बिघडणार तिथं मात्र झेल टिपला जातोय तो, तो मात्र कौस्तुभ मात्रेचा अप्रतिम झेल हेच स्मृती दारावे हा संघ का ग्रेट कारण पाहिलं गेलं तर प्रत्येक क्षेत्रात स फलंदाजीमध्ये गोलंदाजीमध्ये आणि क्षेत्ररक्षणामध्ये एक अप्रतिम दर्जाची का कामगिरी त्यांच्या सतत माध्यमातून पाहायला मिळते आणि म्हणूनच तो संघ न सातत्याने पाहिलं तर ठाणे रायगड भिवंडी नवी मुंबई या आधी ह्या संपूर्ण भागामध्ये आपलं वर्चस्व सातत्याने ह्याच जोरावर माजवत असतो आणि हा संघ घडवणारा पाहिलं गेलं तर एक पाठी राखा सचिन नाईक नेहमीच ह्या स्पर्धे या संघासाठी तारणहारची भूमिका भावेश नाईक म्हटलं तर नक्कीच नेहमीच एक चांगली भूमिका अष्टपैलू कामगिरी सातत्याने यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते नवीन फलंदाज मैदानात येताना दिसते मात्र अतिश अतिशला मात्र आता कुठेतरी काहीतरी करावं लागेल कारण समीकरण आहे ते म्हणजे आठ चेंडू आणि आठ धावांचं सूर्य मावळताच चाललंय उजेड थोडासा कमी होत चाललाय परंतु आठ चेंडूचा खेळ नक्की शिल्लक आहे आठ चेंडू मध्ये काय घडणार कोण जाणार क्वालिफायर थ्री सुपर थ्री मध्ये तेच मात्र येणारे आता मात्र दोन चेंडू सांगून जाणार आजवर मारला फटका हवे झेल परंतु नशिबाची साथ जाते ती मात्र लक्षिंद्र स्मृती धारावे संघाच्या बाजूने एक अतितटीची कडे जाताना ही लढत सात चेंडू सात धावांचं समीकरण हा मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न केला गुडलँड स्पॉट होऊन चेंडू उडला आणि चेंडू यशरक्षकाच्या हातात जातोय यशरक्षक आपलं चांग कामचोक बजावतोय निर्धाव चेंडूची सांगता होते पहिल्या चेंडूचं चौकार आल्यानंतर मात्र कुठेतरी जखडून ठेवलंय एकेरी दुहेरीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय ते म्हणजे एकवी राहिले होऊन बेलापूर संघाच्या बाजूने आता मात्र समीकरण राहिलं सहा चेंडू आणि सात धावा कंपल्सरी चेस हा ह्या मात्र स्पर्धेचा नियम असेल लवकर सामना खेळवायचा आहे सहा चेंडू शिल्लक असेल कोण गोलंदाजीचा कोणावर भरोसा टाकणार कोणावर विश्वास टाकणार ते मात्र नक्कीच पाहिलं जाईल कारण पाहिलं गेलं तर जेव्हा जेव्हा लो स्कोरिंग मॅचेस असतात आता मात्र बॅटची जोरकार जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय चेंडू जातोय आहे डीमध्ये धावसंख्या एकने पुढे सरकली जाते धावसंख्या पोचते ती तेराच्या घरात पाच चेंडू सहा धावांचं समीकरण आहे विश्वास दाखवला आहे तो मात्र मनोज नाईक यांच्यावर बघूया काय घडतंय काय बिघडतंय मात्र साहिल दिवेकर एका बाजूने निटाने लढताना दिसत आहेत वैयक्तिक अकरा धावावर खेळताना दिसत आहेत आणि संघाची धावसंख्या माफ करा दहा दहा आठ दहा धावावर खेळताना दिसतोय अकरा धावावर खेळताय नऊ चेंडू अकरा धावा मधल्या शिरसे चेंडू जोरकास मारण्याचा पण नाही तर तशाच प्रकारचा चेंडू चेंडू टॉपेच घेतोय आणि चेंडू स्क्वेअर एक पंचांच्या बाजूला जातोय डीमध्ये धावसंख्या एकने पुढे सरकली जाते कोण जिंकणार कोण हाडणार हृदयाचे ठोके वाढवणारा वाढवणारा हा सामना मात्र पाहायला मिळतोय जो जिंकेल तो मात्र मध्ये जाणार आणि एका बक्षिसासाठी मात्र नक्कीच पार होणार का तत्पूर्वी सच साहिल दिवेकर आणि अतिशय चार चेंडू पाच धावा चार चेंडू पाच धावांचं समीकरण हा मात्र जोरकस मारला फटका चेंडू जाते खाऊ करण्याच्या एक धाव पण पूर्ण केली जाते थोडस सा चांगलं क्षेत्रक्षण होतं त्यांनी मात्र एक धाव होती तिथं मात्र दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव काढता काढता मात्र यस नो यस नो बाध होत असाईल दिवेकर तंबूच्या आश्रयाला जाताना दिसत नक्कीच दोन धाव होते अशा त्या वेळेला तुम्ही नक्कीच एकेरी दुहेरीने धावेने आपलं स्ट्राईक रोटेट करायची असते परंतु जिथे दोन धाव एक दा... दोन धाव होते तिथं मात्र एकच घेतली जाते आणि अतिशयांचा नकार येतो त्याचा भुर्दंड मात्र नक्कीच पाहायला मिळतोय तो एक युरा इलेव्हन बेलापूर संघाला तर क्रिकेट एक एक धा धावेने पुढे सरकायचं असतं पण अशा प्रकारच्या परिस्थिती जेव्हा असते तेव्हा नक्कीच फलंदाजांनी याचा विचार करायचा साहिल दिवेकर चांगल्या टचमध्ये होता आणि नक्कीच एकेरी दुहेरीचं क्रिकेट खेळत होता पण आपल्या संघासाठी भरीभाषी कामगिरी करत होता जिथे दोन धाव होते तिथे मात्र एक घेतले आतिशाने नकार दिला त्याचा भूर्दंड थोडीशी खराब फेकी होती पण त्याचा भूर्दंड मात्र नक्कीच एक्युरा इलेव्हन बेलापूर संघाला पडलेला आहे मात्र आता समीकरण असेल तीन चेंडू चार धावांचं समीकरण समोर आहे गोलंदाज मनोज नाईक आणि फलंदाज मात्र आतिश आणि विनायक मैदानाच्या मैदानावर शाब होत हा जोर फटका चेंडू जातो कॉर्नरच्या दिशे तिथं मात्र सुरक्षित रक्षण केलं जातं एका दावेने धावत आहेत दुसऱ्या दाव्यासाठी बघूया काय होतं चांगली फेकी होते तिथं मात्र एक खराब रनिंग बिटवीन विकेट मागायला लागेल एक लेझी पण आपल्याला पाहायला मिळतो मैदानात तो मात्र आतिशांच्या माध्यमातून जिथे दोन दावे होतात जे एकेरी दुहेरीचं क्रिकेट खेळायचं असतं पण रनिंग बिटवीन विकेट क्रिकेटमध्ये मित्रांनो तेवढीच महत्वाची असते पण आता मात्र दोन धाव काढताना मात्र आतिश तंबूच्या असायला जाते डी सीवा तर विघ्नेश सर पाहिलं गेलं तर साहिल दिवेकरची जी विकेट होती जी रनिंग बिटवीन विकेट रनआउट झाली ती नक्कीच महागात पडेल इथे पाहायला कारण एकेरी दुहेरीचं क्रिकेट खेळत होता पण आपल्या संघासाठी भरीव अशी कामगिरी त्या दोन धाव होत्या त्या घेतल्या असत्या तर नक्कीच कुठेतरी चित्र पालटलं असतं आता मात्र समीकरण आहे ते मात्र दोन चेंडू आणि तीन धावांचं समीकरण हृदयाचे ठोके चुकवणारी ही स्पर्धा हा सामना उत्तंकट वाढवणार सामना ना थोडासा बाहेरून जाणार चेंडू आता चेंडू जातोय आहे मात्र मध्ये आणि एक चेंडू दोन धावांचं समीकरण मात्र आता लागतंय ते फलकावर काय घडणार काय बिघडणार कोण जिंकणार आणि कोण सुपर थ्री मध्ये जाणार हे मात्र आपल्याला पाहायला मिळेल अतिशय अप्रतिम अचूक टप्प्याची गोलंदाजी पहिला चेंडू टाकल्यानंतर मात्र चेक त्याच दरम्यान कंपल्सरी चेस हा महत्वपूर्ण निर्णय आहे एक बॉल मध्ये दोन धावांची आवश्यकता आहे त्यामुळेच या दोन धावा कराव्या लागतील एकविरा इलेव्हन बेलापूर टीमला ला ओ टू बॉक्स नक्कीच हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना पाहूया हा मात्र डायवेस्टरचा चेंडू चेंडू उडवलाय काउ कॉर्नरच्या दिशेत काय करत आहे काय बिगड़ते आणि मात्र तिथे झेल टिपला जातोय कुठेतरी फलंदाजाच्या माध्यमातून ज्या चुक्या झाल्या त्या अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळालंय साहिल दिवेकर यांच्या माध्यमातून अप्र भावेश नाईक यांच्या माध्यमातून झेल टिपला जातोय आणि अशा प्रकारे मात्र कुठे विजयाची विजयाच्या उंबरठ्यावर जो एकविरा इलेव्हन हा संघ एकविरा इलेव्हन बेलापूर हा संघ उभा होता तो मात्र त्यांना नक्कीच बॅकफूटला नेलं आणि मात्र स्मृती दारावे हा संघ मात्र सुपर थ्रीमध्ये क्वालिफाय केला विजयी संघाचे अभिनंदन असेन व पराभूत संघांसाठी नक्कीच पाहिलं गेलं तर खूप खूप पुढे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील थँक्यू व्हेरी मच दरम्यान सन्मान करूया मी पुन्हा एकदा स्वप्नील मडवी यांना विनंती करतोय की आमचे प्रवीण वंडुसकर महाराज यांचा सन्मान आपण या मंचावर करायचा आहे प्रवीण महाराज वंडूसकर खूप चांगली वाणी आज ऐकली